महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार उपविभागीय पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पूर्व भागातील क्षेत्रातील अंतर्गत अहिरे रोड दत्तनगर येथील विकास प्रकल्प यांनी 5 मजली इमारत अनिकृत इमारत बांधल्याने महापालिकेने धडक कारवाई केली. दिनांक 28 डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. यावेळी कारवाई दरम्यान स्थानिक रहिवाशीकडून विरोध करण्यात आला असून बाजूच्या बिल्डिंग अनिकृत असून त्यावर कारवाई का नाही करत, त्यांच्याकडून असं काही भेटलं असेल स्थानिक रहिवाशांनी करत आहे. ह्या कारवाई दरम्यान रामनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी सचिन सांडभोर व पोलीस कर्मचारी अनिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व प्रभाग क्षेत्र सह आयुक्त किशोर शेळके व प्रभाग क्षेत्र सह आयुक्त रत्न प्रभा कांबळे व प्रभाग क्षेत्र सह आयुक्त सुधीर मोहकल व प्रभाग सह आयुक्त अध्यक्ष गुरुदेव, प्रभाग क्षेत्र सह आयुक्त भारत पवार, प्रभाग अधिकारी दिनेश वाघचोर, प्रभाग अधीक्षक ज्ञानेश्वर काकरे, अधीक्षक शंकर आवजर यांच्या उपस्थितीत कृष्ण मशीन 1 पालिकेने 1-2 CB-10 मंजूर यांच्या सहाय्याने कार्यवाही करण्यात आली आहे. आम्हाला त्यांनी फसवलंय, तिकडच्या आमदारांनी, तिकडच्या नगरसेवकांनी आमची फसवणूक केली आहे. आम्हाला त्यांनी घरा खाली करायला सांगितले आणि आता तो पळाला इकडे येत नाही आणि आता माझ्याशी उलटा बोलला. तिकडे तिच्या ऑफिस मध्ये गेला ती माझी त्याने उलटा शब्दात बोलला, शिव्या त्याला माझ्या वायकोला त्यांनी अरे हरा मी बोलतो अरे 25 वर्ष तो इकडे नगरसेवक त्याच्यासाठी मी काम केलं आणि आम्हाला त्याने रस्ता काढला. कुठे गेला? इकडचे सगळे आतमधले त्याला सपोर्ट केला, तिकडे अर्ज केला, त्यांची घरं कशी उभी आहेत, त्यांची घरं कशी उभी आहेत, संगीतवाडीमध्ये बिल्डिंग कशी उभी आहे, त्याच्यावरती कारवाई का नाही, संगीतवाडीमध्ये बिल्डिंग बांधला त्याला का पैसा मिळाला, महापालिकेला पैसा मिळाला का? सुभाष शेंडगे, झूम ऑन न्यूज, कल्याण.